नगर शहर असेल त्याचबरोबर जिल्ह्यात असेल अनेक मुद्दे जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळत आहेत. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नगर शहरातील काही मुद्दे जे आहेत ते आमदार संग्राम जगताप यांनी या ठिकाणी समोर आणले होते. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज सभागृहात काय विषय होता आणि विशेष नगरचा? नगर तसं पाहिलं तर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि जिल्ह्याचं ठिकाण असल्या कारणानं एक सातत्याने मोठी मागणी आमची जिल्ह्याच्या अनुषंगाने असते की शहरामध्ये या कामांच्या बाबतीत पुढाकार घेतला पाहिजे. म्हणून ज्यावेळेला काल 27 फेब्रुवारी 2023-24 अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं त्यावेळी प्रामुख्याने आजच मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन की पहिला प्रश्न म्हणजे मागच्या वर्षभरापासून आम्ही पाठपुरावा करतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याची जागा जी काही तिथं मागच्या बाजूला परिवहन खातं म्हणजे याला एसटी महामंडळ आहे त्याची जागा आहे त्याच्यात ती काही जागा मिळावी आणि त्याच्यातनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढून ते पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात यावं अशी एक मागणी आहे. ती जागेची एक मागणी आम्ही केली आहे. त्याचबरोबरीनं गेल्या 2021 पासून आमचा प्रयत्न आहे की या कामांबाबतीमध्ये की अनेक विकासात्मक कामं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आज जिकडे जेवढी बसस्थानकं आहेत ती बसस्थानकं नगरमधील ते तारापूर बसस्थानक असेल मायवड्या जुना मायवडा बसस्थानक असेल किंवा नव्यानं स्वस्तिक चौकामध्ये जे पुन्हा बसस्थानक आहे 3 नंबर बसस्थानक हे सर्व बसस्थानकं ते जिल्ह्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातली लोकं तिथे येतात त्याचं बी ओ टीवरती विकसित ती झाली पाहिजे. जवळपास 2021 पासून आम्ही सातत्याने शासन दरबारी प्रयत्न करत आहोत आणि पाठपुरावा करत आहोत आणि जे काही मागच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेला जी काही रस्त्याचे कामं असतील इतर निधी असेल फार मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचा तुम्ही मुद्दा या ठिकाणी समोर आणलाय. खरोखर रस्त्यांची अवस्था नगर मंत्री काय महत्वाचा मुद्दा जो आज तुम्ही समोर आणला जेणेकरून लोकांना समाधान होईल की काहीतरी मोठं काम शहरात येईल असं? नाही, ह्या बाबतीमध्ये जो काही आम्ही जो काही निधी आणला होता रस्त्यांच्या कामाकरता असेल किंवा पर्यटनच्या अंडर जे काही असेल तर ह्याच्यामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना जी काही काम मंजूर झाली होती तर आपल्या सर्वांना महाराष्ट्राला माहिती आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे महाविकास आघाडीचे आमदार असतील सरकार बदलल्यानंतर सगळ्या कामांना स्थगिती दिलेली होती म्हणून ती स्थगिती उठवण्याकरता देखील आम्ही मागच्या एक जवळपास 5-6 महिन्यांपासून प्रयत्न करत आहोत आणि त्याच्यावर देखील त्यांनी आज आम्हाला शासन दिले आहे की लवकरच हे सर्व रस्त्यांचे मार्ग हे आम्ही स्थगिती दिले कामं उठून देऊ अशी त्यांनी आश्वासन केलं आहे. याच्यामध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळते प्रशासनाचा जो हात पाहिजे तो आज खरं तर कमी झाला आपल्याला पाहायला मिळतो की कुठेतरी प्रशासन पोलीस खात्याचा धाक हा कुठेतरी असणं गरजेचं आहे आणि मग त्याच्या माध्यमातून ज्यावेळेला धाक निर्माण होतो त्यावेळेला अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसतो आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या बाबतीमध्ये खरं तर याच्यावरती आम्ही जे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेब यांची देखील भेट घेणार आहेत आणि त्यांना विनंती करावी की याच्यामध्ये खरं तर प्रामुख्याने एक स्वतंत्र बैठक ह्या विषय बाबतीमध्ये जिल्ह्याची लावावी आणि ज्यातून या सर्व ज्या घटना घडतात ते याच्यावर देखील आळा बसावा. नक्कीच नगर शहरात आणि परिसरामध्ये एक चांगले रस्ते जे आहेत त्यांना ज्या पद्धतीने रस्त्यांच्या कामांवर स्थगिती आहे ती उठवण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे. नक्कीच जर समजा ही स्थगिती उठली तर शहरासाठी आणि नागरिकांसाठी चांगले रस्ते जे आहेत ते नगरवासियांना लवकर मिळतील अशी अपेक्षा जी आहे ती आमदारांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. वेळ कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे लेट्स ऑफ.